आज आपण ब्लिस्टर बीटल एट पॉईंट टू हा पॉईंट आज आपण डिस्कस करणारी लास्ट टाईम आपण टीम बरोर हा पॉईंट बघितलेला होता आज आपण ब्लिस्टर बीटल आणि रेड कॉटम बग अशी दोन पॉईंट आज आपण बघणारी ब्लिस्टर बीटल किंवा त्याला फ्लावर बिटल्स ही आपण त्या ठिकाणी म्हणतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे ब्लिस्टर बीटलचं क्लास इन्सेक्टाय ऑर्डर कोलिओप्टेरा फॅमिली मिलॉयडी जिनस मायलेब्रिज स्पीसीस पॅस्टुलेटा किंवा त्याला थनबर्ग ही आपण त्या ठिकाणी म्हणतो मिस्टर बिटल इज अॅन इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ बाजरी विच ओकेजनली ब्रेक्स आउट इन इन इपिडेमिक फॉर्म इन सम लोकॅलिटीज तर हे जे काही ब्लिस्टर बीटल्स आहे तर मेनली त्या ठिकाणी जे काही ऑर्डर कोलेप्टेरा आहे तर कोलेप्टेरामध्ये त्या ठिकाणी येतात ते कोलेप्टेरामध्ये ऑल टाईप्स ऑफ बीटल्स त्या ठिकाणी येतात ते आणि हे जे काही बीटल्स आहेत तर मेनली त्या ठिकाणी जे काही होस्ट प्लांट असेल त्यांचं तर ते बाजरा आहे किंवा आपण त्याला बाजरी असं त्या ठिकाणी म्हणतो तर बाजरावरती त्या ठिकाणी मेनली हे काय करतात ते फीड करत असतात ते किंवा ते जे काही पोलन्स असेल तर पोलन्स असेल किंवा स्टीमचा पार्ट असेल त्याच्यावरती त्या ठिकाणी काय करतात ते करता बरो करतात किंवा त्यांची जी काही लिपचा पोर्शन असेल त्या लिपच्या पोर्शनला त्या ठिकाणी काय करतात हे बरो करण्याचं काम करतात होस्ट प्लांट जर बघितले आपण त्यांचे बाजरी असेल जवार असेल बीन्स अँड ककुरबीट्स आर मेन होस्ट प्लांट अँड अल्टरनेटिव आर कॉटन अँड मेनी फ्लावर्स अँड ऑर्नामेंटल्स तर ते बाजरा असेल जवार असेल किंवा बीन्स किंवा ककोरबीड्स हे जे काही प्लांट आहे तर हे त्यांचे होस्ट प्लांट आहे तर ह्या होस्ट प्लांटवरती त्या ठिकाणी काय करतात हे मेनली फीड करत असतात ते आणि अल्टरनेटिव्ह आर कॉटन अँड मेनी फ्लावर्स अँड ऑर्नामेंटल जे काही अल्टरनेटिव क्रॉप आहे त्यांचे तर ते कॉटन असेल किंवा फ्लावर्स असेल किंवा ऑर्नामेंटल्स जे काही क्रॉप असेल तर किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं हिबिस्कस तर याच्यावरती त्या ठिकाणी काय करतात मेनली फीड करण्याचं काम करतात हे अल्टरनेटिव्ह क्रॉप आहे आयडेंटिफिकेशन मार्क्स जर बघितलं आपण त्यांचं तर बिटल्स आर स्टाऊटली बुल्ट ब्लॅक विथ एलविश रेड स्ट्रीप अ देअर विंग्स अँड मेजर्स अबाउट टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर लाँग अँड वन पॉईंट टू एम एम थिक त्यांच्या बॉडीवरती त्या ठिकाणी काय असतात ते ब्लॅक विथ एलविश रेड स्ट्रीप त्यांच्या बॉडीवरती त्या ठिकाणी प्रेझेंट असतात एक तर एलविश किंवा रेड स्ट्रीप त्यांच्या बॉडीवरती त्या ठिकाणी प्रेझेंट असतात ते अॅक्रॉस दिअर विंग्ज विंग्जवरती पण त्या ठिकाणी काय असतात ते स्ट्रॅप त्या ठिकाणी प्रेझेंट असतात ते त्याच्यानंतर अँड मेजर्स अबाउट टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर लाँग अँड वन पॉईंट टू एम एम थिक त्यांची लेन जर बघितली आपण ते तर टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर इतकी लेंथ असते आणि वन पॉईंट टू एम एम इतकं ते थिक असणारे अदर पीसेस आर स्मॉलर विथ ए लाईट ब्राऊन ऑर ग्रीनिश ब्ल्यू इंक कलर त्यांच्या अदर पीसेस त्या ठिकाणी जर बघितल्या तर त्या स्मॉलर असतात ते विथ ए लाईट ब्राऊन ऑर ग्रीनिश ब्ल्यू इंक कलर त्यांच्या बॉडीचा कलर कसा असतो लाईट ब्राऊन किंवा ग्रीनिश ब्ल्यू कलर त्यांच्या बॉडीचा असतो ॲज कम्पेअर्ड टू ऑदर बिटल दे आर सॉफ्ट बॉडीड विथ थिनर विदर ब जर कम्पेअर जर केला आपण त्यांना तर त्यांची जी काही बॉडी आहे तर ही त्या ठिकाणी कशी आहे सॉफ्ट बॉडी आहे विथ अ थिनर विंग्ज विंग्ज कशी असणार त्यांची थिन असेल बॉडी त्यांची सॉफ्ट असणार आहे ऑदर बिटलच्या कम्पेरिझनमध्ये त्यांची बॉडी सॉफ्ट असते आणि विंग्ज हे थिन असणारे त्याच्यानंतर बिटल्स सिक्रेट ॲसिडिक सब्टन्सेस अँड इफ क्रश ऑन ह्युमन बॉडी कॉज ब्लिस्टर अँड देअर फोर दे आर कॉल्ड ॲज अ ब्लिस्टर म्हणून त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो ब्लिस्टर बिटल्स असं त्या ठिकाणी म्हणतो त्यांची जी काही बॉडी आहे तर ही बॉडी त्या ठिकाणी ॲसिडिक सप्टन्सेस त्या सिक्रेट करत असतात ते आणि ह्युमन बॉडीला त्या ठिकाणी ते क्रश करतात ते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक ब्लिस्टर त्या ठिकाणी कॉज होतं म्हणून त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो ब्लिस्टर बिटल्स असं त्या ठिकाणी म्हणतो एक ब्लिस्टर ते बॉडी त्या ठिकाणी काय करतात ते कॉज करण्याचं काम करतात ते त्यांच्या बॉडीमधनं किंवा ते जी काही माउथ पार्ट आहे तर त्याच्यामधनं त्या ठिकाणी ॲसिडिक सिक्रिशन ते त्या ठिकाणी करत असतात ते अँड देअर फॉर दे आर आल कॉल्ड एज अ ब्लिस्टर बिटल म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी काय म्हणतो ब्लिस्टर बिटल असं त्याला त्या ठिकाणी म्हणतो त्याच्यानंतर त्याची लाईफ सायकल जर बघितलं आपण ब्लिस्टर बिटलची लाईफ सायकल जर बघितलं आपण एक जर लेड इन द सॉईल इन बॅचेस ते जे काही एक असेल तर त्यांचे जे काही एक जे तर ते बॅचेसमध्ये त्या ठिकाणी काय करतात ते ले करतात ते किंवा बंचच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी काय करतात ते एक्झ ले करतात ते एक जार व्हायटिशिंग कलर विच हॅच इन अबाउट फ्र फोर नाईट इन टू व्हेरी ॲक्टिव्ह ट्रायंग्युल ट्रँग्युलीन लार्वी विच फीड्स ऑन एग पॉट्स ऑफ ऑर्थोप्टेरा दॅट इज ग्रास ओपर अँड आर दस कन्सिडर्ड ॲज अ बेनिफिशियल त्यांचे जे काही आहे तर ते एग्ज त्या ठिकाणी काय करतात ते सॉईलमध्ये त्या ठिकाणी एग्ज ले करतात ते बनच्या फॉर्ममध्ये आणि त्यांचे एग्ज हे व्हाईटिश इन कलरचे त्या ठिकाणी असतात ते एग्ज कसे असतात त्यांचे व्हाईटिश इन कलर विच हॅच इन अबाउट फोर्ट नाईट इन टू व्हेरी ॲक्टिव्ह ट्रॅंग ट्रायंग्युलिन लार्वी जे काही एग्ज आहे तर ते एग्स हॅचिंग होऊन त्यांच्यापासून त्या ठिकाणी ट्रायंग्युलिन लार्वी त्या ठिकाणी सुरुवातीला तयार होतात ते जे काही ट्रायंग्युलिन लार्वी आहे तर विच फीड्स ऑन एग पॉड्स ऑफ ऑर्थोप्टेरा जे काही ऑर्थोप्टेरा आहे किंवा जे काही ग्रास ओपर आहे तर त्यांची एग्ज त्यांचं जे काही एग्स पॉड आहे ते त्याच्यावरती त्या ठिकाणी काय करतात हे सुरुवातीला फीड करतात ते कोण जी काही ब्लिस्टर बिटलची लार्वी असेल एकचं हॅचिंग झाल्याच्या नंतर ब्लिस्टर बिटलची जी काही लार्वी ती ट्रायंग्युलीन लार्वी असते एकचं हॅचिंग झाल्याच्या नंतर आणि ती लार्वी त्या ठिकाणी काय करणारे ऑर्थ ऑफ टेराचं जे काही एक पॉड्स आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी फीड करतात ते किंवा ग्रास ओपर जी काही एक असेल त्यांच्यावरती मेनली फीड करतात ते अँड आर धस कन्सिडर ॲज अ बेनिफिशियल त्याच्यानंतर जर बघितलं आपण दे पास थ्रू डिफरंट स्टेजेस डिसिमिलर इन ॲपियरन्स जसजसं ते वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्या ठिकाणी पास होतात ते म्हणजे डेव्हलपमेंटलच्या त्यांच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या त्यांच्या वेगवेगळ्या स्टेजेसमधनं ते पास होत असताना त्यांच्या बॉडीचा जो काही ॲपिअरन्स आहे हा त्या ठिकाणी चेंज होत असतो डिसिमिलर इन ॲपिअरन्स द लॅटर लार्वल स्टेज आर ऑफन स्लगिश विथ ए लार्ज बॉडी अँड रिड्युस्ड लेग्ज ती जी काही लार्बल स्टेज असेल तर ती लार्बल स्टेज त्या ठिकाणी कशी ऑफन स्लगिश म्हणजे त्यांची जी काही लार्बल स्टेज आहे ब्लिस्टर बिटरची जी काही लार्बल स्टेज आहे तरी त्या ठिकाणी स्लगिश असते म्हणजे खूप जास्त आळशी असते जास्त त्या ठिकाणी मुवमेंट करत नाही विथ ए लार्ज बॉडी अँड रिड्युस्ड लेग त्यांची जी काही एग्ज आहे ती एग्ज त्या ठिकाणी कशी असणार आहे लार्ज विथ ए लार्ज बॉडी अँड रिड्युस्ड लेग्ज त्यांचे लेग्ज त्या ठिकाणी कसे असणारे रिड्यूस फॉर्ममध्ये असणारे बॉडी त्यांची लार्ज असणारे पण ते स्लगिश असणारे खूप जास्त आळशी असणारे लॅटर लार्बल स्टेजेस आर ऑफन स्लगिश विथ ए लार्ज बॉडी अँड रिड्यूस एग द प्युपेशन प्लेस इन अ सॉईल त्यांची जी काही प्युपल स्टेज आहे तर ही सॉईलमध्ये त्या ठिकाणी कम्प्लीट होते म्हणजे डेव्हलपमेंट जर बघितलं आपण त्यांची जी काही मॅटामॉरफॉसेस आहे तर ती त्या ठिकाणी कशी असणारे कम्प्लीट मॅटामॉरफॉसेस आहे कम्प्लीट डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते एज लार्वा प्युपा अँड अडल्ट अशी कम्प्लीट सायकल त्यांची त्या थे ठिकाणी आपल्याला बघायला भेटते जी काही प्युपल प्युपर स्टेज असेल तर ती टेक्स्ट प्लेस इन अ सॉईल म्हणजे प्युपर स्टेज कुठं कम्प्लीट होणार आहे <coughs> सॉईलमध्ये त्या ठिकाणी कम्प्लीट होणार बिटल्स इमर्ज फ्रॉम दी

बीटल्स इमर्जेस फ्रॉम दी प्युपा आर लार्ज प्युपा त्या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी फायू एम एम इतकी लाँग त्या ठिकाणी प्युपा तयार होते विथ ए ब्राईट कॉन्स्पिशियस रेड ऑर येल्लो अँड ब्लॅक पॅटर्न कलरेशन त्यांच्या बॉडीवरती त्या ठिकाणी काय होतो रेड कलर त्या ठिकाणी येतो मोस्टली जे काही आपण बिटल त्या ठिकाणी बघतो तर त्यांच्या बॉडीवरती येलो किंवा रेड कलर त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो अँड ब्लॅक पॅटर्न कलरेशन किंवा जे काही बिटल्स आहेत तर हे ब्लॅक पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटतात ते आपल्याला ब्लॅक पॅटर्न कलरेशन त्यांच्या बॉडीवरती त्या ठिकाणी प्रेझेंट असतं ते ज्यांच्या बॉडीचं आउटरमोस्ट कवरिंग हे खूप जास्त हार्ड असतं दॅट मीन्स इलायट्रा म्हणतो आपण त्याला तर ते इलायट्रा हे नेहमी ब्लॅक कलरचं त्या ठिकाणी असतं बिटल्समध्ये आपल्यालाही बघायला भेटतं दे आर रादर स्लगिश इन बिहेवियर बट आर स्ट्राँग फ्लायर्स ते जरी आळशी जरी असली त्यांचं बिहेवियर त्या ठिकाणी आळशी जरी असलं तरी ती त्या ठिकाणी स्ट्रॉंग फ्लाईंग त्या ठिकाणी करू शकतात ते म्हणजे त्या ठिकाणी ये ते जास्त वेळ त्या ठिकाणी जास्त वेळ नाही पण ते स्ट्रॉंग फ्लाईंग्स त्या ठिकाणी करू शकतात ते किंवा हवेमध्ये ते एकदम फास्ट त्या ठिकाणी उडू शकतात ते पण ते जरी आळशी असली तरी ते त्या ठिकाणी स्ट्रॉंग फ्लायर्स म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो दे आर स्लगिश इन बिहेवियर बट आर स्ट्रॉंगर स्ट्रॉंग फ्लायर्स स्ट्रॉंगली ते त्या ठिकाणी काय करतात ते फ्लाइंग करतात ते एकदम फास्ट ते उडतात ते द बिटल्स रिमेन ॲक्टिव फ्रॉम ऑगस्ट टू डिसेंबर ते जे काही ब्रिटल्स आहेत हे ऑगस्ट आणि डिसेंबर जे काही मंथ आहे तर याच्यामध्ये नेहमी ते ॲक्टिव्ह असतात ते नेचर ऑफ डॅमेज नेचर ऑफ डॅमेज मग ते कशा प्रकारे त्या ठिकाणी डॅमेज करतात ते बिटल्स अटॅक इन्फ्लोरसन्स अँड फीड्स ऑन पोलन अँड पेटल्स ऑफ फ्लावर्स अँड ॲडव्हर्सली अफेक्टिंग ग्रेन सेटिंग ते जे काही बीटल्स आहे तर ते बीटल्स त्या ठिकाणी जे काही पेटल्स असेल फ्लावरचे जे काही पेटल्स असेल किंवा पोलन असेल यांच्यावरती त्या ठिकाणी काय करतात ते मेनली फीड करतात ते अन अफेक्टिंग ग्रेन सेटिंग जी काही ग्रेन सेटिंग आहे त्याला त्या ठिकाणी काय करतात ते अफेक्ट करतात इन केस ऑफ सेवर इन्फेस्टेशन अ इयर हेड विदाउट ग्रेन्स आर सीन इन द फील्ड ड्यू टू हिंडरिंग फर्टिरा फर्टिलायझेशन फल्तिरा, त्याच्यानंतर कंट्रोल मेजर त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्याला कशाप्रकारे आपण कंट्रोल करू शकतो कलेक्शन ऑफ बीटल्स बाय हँड इन्सेक्ट नेट्स नेट्स ऑर दे मे बी अट्रॅक्टेड बाय लाईट ट्रॅप्स दे किल्ड इन अ कॅरोसिन वॉटर ते जे काही बिटल्स आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण जे काही हँड इन्सेक्टनेस्ट आहे तिच्या साहाय्याने आपण त्याला कलेक्ट करू शकतं आहे आणि त्याला कलेक्ट करून त्या ठिकाणी जे काही केरोसिन वॉटर आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टाकून त्याला किल करू शकतं आपण किंवा ते जे काही लाईट ट्रॅप्स आहे ते तिच्या साह्येनं लाईट ट्रॅप्सकडे ते जे काही बिटल्स आहे तेही खूप जास्त अॅट्रॅक्ट होतात ते आणि लाईट ट्रॅकच्या साह्याने आपण त्याला ॲट्रॅक्ट करून कॅरोसिन वॉटरमध्ये त्या ठिकाणी ॲड ॲड करून त्याला आपण किल करू शकतो आहे त्यानंतर टेन पर्सेंट बी एस सी त्या ठिकाणी आपण यूज टेन पर्सेंट बी एस सी यूज करूनसुद्धा आपण त्याला त्या ठिकाणी किल करू शकतो म्हणजे बी एस सीचा बी एस सीचा त्या ठिकाणी स्प्रे करायचा किंवा डस्टिंग करायचं ट्वेंटी फाईव्ह किलोग्रॅम पर हेक्टर पर हेक्टरसाठी जी काही बी एस सी पावडर असेल ही ट्वेंटी फायव किलोग्रॅम यूज करायचे आणि तिचा तिला त्या ठिकाणी त्या फील्डमध्ये डस्ट करायचं जेणेकरून ती जी काही पेस्ट आहे तर ती त्या ठिकाणी किल्ड होईल द पॉप्युलेशन ऑफ अडल्ट बिटल कॅन बी इफेक्टिवली सप्रेज बाय स्प्रेइंग इमल्शन ऑफ एनी वन ऑफ द फॉलोईंग इन्सेक्टिसाईड मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाईड दिलेले त्याचं स्प्रेईंग करून त्या ठिकाणी ते जे काही पेस्ट आहे तर त्याला आपण कंट्रोल करू शकतो आहे मग त्याच्यामध्ये फर्स्ट वन जर बघितलं आपण क्लोरोपायरिफॉज किंवा डर्सबेन म्हणतो आपण त्याला तर हे इन्सेक्टिसाईड आहे त्याचं स्प्रे करून त्या ठिकाणी आपण ते जे काही बिटल्स आहे किंवा ते जी काही पेस्ट आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो आहे क्लोरोपायरिफॉज असेल क्युनॉल फॉज असेल त्याच्यानंतर फॅसेलोन असेल किंवा झोलोन म्हणतो आपण त्याला तर ते त्या ठिकाणी इन्सेक्टिसाईड आहे यांना आपण त्या ठिकाणी स्प्रेइंग करून ते जे काही टेस्ट आहे तर त्यांना आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे क्लोरोपायरिफॉज ट्वेंटी ई सी याला झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जे काही क्लोरोपायरिफॉज आहे तर हे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लिटर वॉटरमध्ये त्या ठिकाणी मिक्स करून त्याला स्प्रे करायचं त्याच्यानंतर क्विनाल फोज ट्वेंटी फाईव्ह ई सी हे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट असतं त्याला टू लिटर वॉटरमध्ये त्या ठिकाणी मिक्स करून फील्डमध्ये स्प्रे करायचं त्याच्यानंतर फॅसलोन थर्टी फायव ई सी हे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट वन पॉईंट फायू लिटर वॉटरमध्ये त्या ठिकाणी मिक्स करून त्याला फील्डमध्ये स्प्रे करायचं <coughs> त्याच्यानंतर आहे रेड कॉटन बग तर रेड कॉटन बगमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्याचं क्लासिफिकेशन <coughs> दिलेलं आहे बघा red cotton bug class insecta order hemiptera family pyrocoridi genus Dysdercus, and species singulatus the red cotton bug has a wide distribution it is a minor pest in cotton growing region of northern india particularly punjab and uttar pradesh this pest also occurs throughout the maharashtra state बट इज ऑफ मायनर इम्पॉर्टन्स इट इज कॉमनली नोन ॲज कॉटन स्टेनर तिला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो कॉटन स्टेनर असं त्या ठिकाणी म्हणतो तिचं डिस्ट्रीब्यूशन त्या ठिकाणी बघितलं आपण रेड कॉटन बग हॅज वाईड डिस्ट्रीब्यूशन इज ए मायनर पेस्ट इन कॉटन ग्रोविंग रिजन ऑफ नॉर्दन इंडिया पर्टिक्युलरली पंजाब अँड उत्तर प्रदेश त्याच्यानंतर होस्ट प्लांट जर बघितला आपण तिचे रेड कॉटन बगचे कॉटन प्लांट असेल भेंडी असेल अंबाडी असेल हॉली हॉक असेल अँड मालविशियस प्लांट तर ही त्याची त्या ठिकाणी काय असणारी होस्ट प्लांट असेल या प्लांटवरती मेनली ते त्या ठिकाणी काय करतात ते फिडिंग करत असतात त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क्स जर बघितलं आपण त्यांचं मग त्यांना आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो आहे त्यांची जी काही बॉडी आहे तर ही बॉडी त्या ठिकाणी कशी असते बॉडी त्या ठिकाणी रेड कलरची बॉडी असते त्यांची किंवा रेड पॅटर्न त्यांच्या बॉडीवरती त्या ठिकाणी प्रेझेंट असतात ते दी अडल्ट बग मेजर्स अबाऊट ट्वेल्व टू फिफ्टीन यम एम इन लेंथ जो काही अडल्ट बग आहे तर त्याची लेंथ त्या ठिकाणी किती आहे ट्वेल्व टू फिफ्टीन एम एम इतकी लेंथ आहे द फिमेल्स आर लॉन्गर फिफ्टीन एम एम दॅन द मेल ट्वेल ई एम एम जी काही फिमेल आहे तर ही मेलपेक्षा त्या ठिकाणी काय कशी असणारे लॉंगर असणारे फिमेलची लेंथ त्या ठिकाणी जवळजवळ फिफ्टी एम mm, एम इतकी त्या ठिकाणी फिमेलची लेंथ असते आणि जी काही मेल बघ आहे त्याची लेंथ त्या ठिकाणी किती असणारे ट्वेल एम mm, एम इतकी त्याची त्या ठिकाणी काय असणारे आहे लेंथ असणारी इट इज ब्लड रेड इन कलर एक्सेप्ट आईज स्कुटेलम ॲनल अँटिना विचार ब्लॅक कलर्ड त्यांची जी काही बॉडी आहे ते त्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी काय असणारे रेड कलर त्या ठिकाणी असणारे फक्त त्यांच्या बॉडीचे जे काही आईज असेल स्कुटेलम असेल ॲनल अँटिना असेल हा जर पार्ट जर सोडला आपण तर हा पार्ट सोडून बाकीच्या सगळ्या पार्टमध्ये त्या ठिकाणी काय असणार असणारे रेड कलर आणि ह्या पार्टमध्ये काय आईज स्कुटेलम ॲनल आणि अँटिना यांच्यामध्ये ब्लॅक कलर्ड त्या ठिकाणी असणारे यांच्या तर ब्लडचा कलर कसा असणार आहे ब्लॅक असणार आहे आणि ही जे पार्ट सोडून तर बाकीच्या पार्टमध्ये सगळा रेड कलर असणार आहे बिसाईड देअर इज ए ब्लॅक स्पॉट ऑन इच ऑफ द मिम्ब्रॅन्स फोरविंग त्यांचं जे काही फोरविंग आहे तर त्या फोरविंगवरती ब्लॅक स्पॉट त्या ठिकाणी प्रेझेंट असतात ते ए सिरीज ऑफ व्हाईट ट्रान्सवर्स बँड आर प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड ऑफ दी ॲबडोमिंग त्यांचं जे काही ॲबडोमिन आहे ॲबडोमिनच्या व्हेंट्रल साईडवरती व्हाईट बँड त्या ठिकाणी प्रेझेंट असतात ती <coughs> सिरीज ऑफ व्हाईट बँड त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या ॲबडोमिनवरती त्या ठिकाणी बघायला भेटतात ते एक ट्रान्सवर्स बँड त्या ठिकाणी बघायला भेटतात ट्रान्सवर्स अरेंजमेंटमध्ये ती जी काही ब्लँड आहे तर ती बँड आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला भेटतात म्हणजे ॲबडोमिनचा सुरुवातीपासूनचा जो काही पार्ट आहे सुरुवातीपासूनचा शेवटपर्यंत जो काही पार्ट येतो तिथपर्यंत ट्रान्सवर्सली व्हाईट बँड आपल्याला त्याच्यावरती बघायला भेटतात बिसाइड देर इज अ ब्लॅक स्पॉट ऑन इच मेमरॅन फॉरविंग ए सिरीज ऑफ व्हाईट ट्रान्सवर्स बँड आर प्रेझेंट ऑन द विंटर साइड ऑफ द ॲबडोमिन मंथ सॉरी माउथ पार्ट आर अडॅप्टेड फॉर पियर्सिंग अँड सकिंग त्यांची जी काही माउथ पार्ट आहे तर माउथ माउथपार्ट कशासाठी अडत झालेले असतात ते पियरसिंग अँड सकिंग पियरसिंग अँड सकिंग दॅट मीन्स का ती जी काही माउथ पार्ट आहे तर त्या माउथ पार्टमध्ये त्या ठिकाणी काय एक स्टायलेट त्या ठिकाणी प्रेझेंट असेल आणि ती स्टायलेट त्या ठिकाणी काय करतात ते जी काही कॉटन बॉल आहे तर त्या कॉटन बॉलमध्ये किंवा सेल साप असेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करतात ते पेनिट्रेट करतात ते आणि पेनिट्रेट करून त्याच्यामधला जो काही ज्यूस आहे सेल साप असेल किंवा ब कॉटन बॉल असेल किंवा सीड असेल तर त्याच्यातलं जो काही ज्यूस आहे तर त्याला त्या ठिकाणी काय करतात ते, ते, ते सक करण्याचं काम करतात ते म्हणून त्यांचे जे काही माउपार्ट हे पियर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ पार्ट त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असणारी दे फॉर्म इज स्ट्रेट बीक ऑर रोस्ट्रम त्यांच्यामध्ये काय असणारी स्ट्रेट बीक त्या ठिकाणी प्रेझेंट आहे ऑर रोस्ट्रम त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असेल द निम्फ आर स्मॉलर दॅन अँड आर विंगलेस ते त्यांची जी काही निम्फल स्टेज आहे तर ही त्या ठिकाणी कशी असणारे स्मॉलर असणारे दॅन अडल्ट अडल्टपेक्षा निम्फल स्टेज ही स्मॉलर आहे अँड आर विंगलेस ती कशी आहे विंगलेस विंग त्याच्यामध्ये अब्सेंट असणार आहे लाईफ सायकल जर बघितलं आपण रेड कॉटन बगची द मॅच्युर फिमेल ले एग्ज ड्युरिंग स्प्रिंग इन क्लस्टर ऑफ सेवन्टी टू एट्टी एग्ज इच अंडर द मॉइस्ट सॉईल सरफेस जे काही एग्ज असेल जे काही फिमेल बघे तर ती त्या ठिकाणी काय करते क्लस्टरच्या फॉर्ममध्ये एग्जला ले करते ॲट अ टाइम सेवन टू एटी एग्ज त्या ठिकाणी काय करतात क्लस्टर फॉर्ममध्ये ते ले करत असतात ते इच अंडर द मॉइस्ट सॉईल सरफेस आणि ते जी काही एग्ज आहे तर ते एग्ज त्या ठिकाणी कुठे ले करते जिथं मॉइस्ट सॉईल असेल अशा ठिकाणी काय करणार ती एग्ज ले करण्याचं काम करते फॉलन ल्यूज अँड इन क्रिव्हायसिस <coughs> किंवा ज्या ठिकाणी ल्यूज झाडाची ल्यूज त्या ठिकाणी गुळून पडलेली असेल किंवा ज्या ठिकाणी भेगा असेल जमिनीला ज्या ठिकाणी भेगा असेल किंवा क्रिव्हायसिस म्हणतो आपण त्याला अशा ठिकाणी त्यांचे एग्ज हे डिपॉझिट करून ठेवली जातात ते जार एल .2 mm in जीके स्पेरिकल एलविश व्हाईट अबाउट वन पॉईंट टू एम एम इन लेंथ त्यांची जे काही एग्ज आहे तर हे स्पेरिकल असतात ते एलविश व्हाईट कलरचे एक्स त्यांचे असतात ते अबाउट वन पॉईंट टू एम एम mm लेंथ त्यांची त्या ठिकाणी असते ते जी काही एक जे त्या ते ते एगची लेंथ ही वन पॉईंट टू एम एम इतकी त्या ठिकाणी असते आफ्टर सेवन डेज ऑफ इन्क्युबेशन पिरियड अँड मॉइस्ट व्हेदर एक आर हॅच इन टू ऍक्टिव्ह वन एम एम लाँग रेड कलर्ड निम्फ सेवन डे इन्क्युबेशन झाल्याच्यानंतर नंतर म्हणजे ते जी काही एक जे तर ते एक्झ ले केल्याच्यानंतर आफ्टर सेवन डेज ले एकज ले केल्याच्यानंतर सेवन डेजपर्यंत त्यांचा इन्क्युबेशन पिरियड असतो इन्क्युबेशन दॅट मीन्स क ते जे काही एक्झ आहे त्या एक्झला एक प्रॉपर त्या ठिकाणी टेम्परेचर प्रोवाईड केलं जातं इन्क्युबेशन त्या एक्चं त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यानंतर आफ्टर सेवन डेज सेवन डेज इन्क्युबेशन झाल्याच्यानंतर त्या एकचं त्याच्यानंतर काय होणारी हॅचिंग केलं जाणारी जेते ते का जे काही एक्झे तर का उन, ते एक त्या ठिकाणी काय होतं हॅचिंग होतं अँड मॉइस्ट व्हीदर केव्हा होणार जेव्हा मॉइस्ट व्हीदर त्या ठिकाणी तिथे अवेलेबल असेल अशा कंडिशनमध्ये सेवन डेज इन्क्युबेशन झाल्याच्या नंतर एकचं काय होणार आहे हॅचिंग होणारे एन एकचं हॅचिंग होऊन त्याच्यापासनं ॲक्टिव्ह वन एम एम लाँग रेड कलर निम्फ त्या ठिकाणी काय होणारी तयार होईल म्हणजे एकचं हॅचिंग झाल्याच्यानंतर नंतर डायरेक्ट निम्फल स्टेज त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी येते नॉट लार्वल स्टेज लार्वा त्यांच्यामध्ये नसते त्यांच्यामध्ये काय असणारे निम्फ त्यांच्यामध्ये तयार होते एकचं हॅचिंग झाल्याच्या नंतर वन एम एम ॲक्टिव्ह निम्फ त्या ठिकाणी काय होते प्रोड्यूस होते लाँग रेड कलर निम्फ विच आर रिझेंबल द अडल्ट एक्सेप्ट साईज अँड अबसेन्स ऑफ विंग्स म्हणजे जी काही निम्फल स्टेज आहे वन एम एम लॉंग रेड कलर निम्फ आहे ही हो एजमधनं त्या ठिकाणी हॅच होईल तर ती अडल्टसारखीच त्या ठिकाणी दिसते फक्त तिच्यामध्ये फरक काय की त्यांची साईज त्या ठिकाणी छोटी असणारी आणि विंग्ज त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अबसेंट असणारी द निम्फ फीड ग्रिगॅरियसली ऑन दी कॉटन बॉल ती जी काही निम्फ आहे तर ते निम्फल नी, स्टेज त्या ठिकाणी काय करणारे जे काही कॉटन बॉल आहे तर त्या कॉटन बॉलवरती त्या ठिकाणी मेनली फीड करत असतात निम्फ अंडर गो फाईव्ह मोल्ट विद इन फोर्टी नाईन टू एटी नाईन ना डेज टू रीच अडल्ट स्टेज ती जी काही निम्फल स्टेज आहे तर त्या निम्फल स्टेजचे जवळजवळ फाईव मुल्टिंग त्या ठिकाणी होतात ते म्हणजे फाईव्ह मुल्टिंग होता थे, और फायू मुल्टिंग धाले adult stage. Adult stage ते आणि फाईव्ह मोल्टिंग झाल्याच्यानंतर ती अडल्ट स्टेजमध्ये त्या ठिकाणी काय होणारे कन्वर्ट होणारे फोर्टी नाईन टू एटी नाईन डेज टू रीच द अडल्ट स्टेज अडल्ट स्टेजमध्ये येण्यासाठी तिला किती दिवस लागतात ते फोर्टी नाईन टू एटी नाईन डेज नंतर ती त्या ठिकाणी काय होणारे अडल्टमध्ये त्या ठिकाणी येते फायू मोल्टिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर इन विंटर द लाईफ ऑफ द अडल्ट इज अबाउट थ्री मंथ बट इन अ Summer, winter, in, winter इतला पन, जी adult, adult समर इट इज व्हॅरिड विंटर इन विंटरमध्ये त्या ठिकाणी जर वगैरला आपण जी काही अडल्टनी अडल्ट बग आहे तर अडल्ट बगचा जो काही स्पॅन आहे तर हा त्या ठिकाणी किती असणार आहे थ्री मंथपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे पण समर सीझनमध्ये तो स्पॅन त्या ठिकाणी व्हॅरिड आहे पेस्ट ब्रिड्स ऑन अ कॉटन फ्रॉम ऑगस्ट टू नोव्हेंबर ती जी काही मत मत yeah, <coughs> पेस्ट आहे तर ती पेस्ट त्या ठिकाणी जी काही कॉटन आहे तर त्या कॉटनवरती ब्रीडिंग करत असते ऑगस्ट टू नोव्हेंबर मंथमध्ये टेक्स शेल्टर अंडर अ ल्यूज और डेब्रिज फ्रॉम डिसेंबर टू मिडल ऑफ मार्च अँड फिड्स ऑन अ भिंडी फ्रॉम एप्रिल टू जुलाय जी काही पेस्ट आहे तर ती पेस्ट त्या ठिकाणी काय करते कॉटनवरती त्या ठिकाणी ब्रिडिंग करते फ्रॉम ऑगस्ट टू नोव्हेंबर आणि जे काही ल्यूज असेल तर ते ल्यूज त्या ठिकाणी काय करतात ते जी काही पेस्ट येतं त्या पेस्टला त्या ठिकाणी शेल्टर प्रोव्हाइड करण्याचं काम करतात ते और डेब्रीज फ्रॉम डिसेंबर टू मिडल ऑफ मार्च अँड फीड्स ऑन अ भिंडी फ्रॉम एप्रिल टू जुलै त्यानंतर ते जी काही भिंडी क्रॉप येतं त्या भिंडी क्रॉपवरती एप्रिल टू जुलै मंथमध्ये त्या ठिकाणी काय करतात ते फीडिंग करतात ते लाईफ सायकल ऑफ बग इज विद विदिन अ सिक्स टू एट वीक्स सिक्स टू एट वीक्समध्ये त्यांची लाईफ सायकल त्या ठिकाणी काय होते कम्प्लीट होते रेड कॉटन बग त्यानंतर नेचर ऑफ डॅमेज रेड कॉटन बग किंवा जी काही पेस्ट आहे तर ती त्या ठिकाणी क्रॉपला कशाप्रकारे डॅमेज करते <laughs> निम्फ अँड mm -hmm. अडल्ट सक द सेल सॅप फ्रॉम द लिव्ह अँड टेंडर शूट्स अँड इम्पेअर द व्हायटेलिटी ऑफ द प्लांट तर ते जी काही निम्फल स्टेज असेल त्यांची किंवा अडल्ट स्टेज असेल ही दोघीही त्या ठिकाणी काय करतात ते सेल सॅपला त्या ठिकाणी काय करतात ते सक करण्याचं काम करतात ते फ्रॉम द लिव्हज अँड टेंडर शूट्स जे काही शूटचा पार्ट असेल त्याला पण त्या ठिकाणी काय करतात ते त्याच्यावरती पण त्या ठिकाणी फीड करतात ते इम्पेअर द व्हायटलिटी ऑफ द प्लांट इफ द अटॅक इज सेव्हि सेव्हिअर बॉल्स ओपन बॅडली अँड द लिंट इज ऑफ पुअर क्वालिटी ती जी काही निम्फल स्टेज आहे किंवा ती जी काही अडळ स्टेज आहे ही त्या ठिकाणी काय करतात ती जी काही कॉटन प्लांट आहे तर त्याच्यावरती खूप जास्त अटॅक करतात ते सिव्हिअर अटॅक त्या ठिकाणी करतात त्यामुळे त्यांची जे काही बॉल्स आहे कॉटन बॉल्स त्या ठिकाणी काय होतात ते ओपन होतात ती आणि कॉटन बॉल्स ओपन होऊन ते जे काही सीड्स आहे तर हे सीड्स त्या ठिकाणी विजिबल होतं सीड हे इझिली त्या ठिकाणी रेकग्नाईज होतं आणि जे काही लिंट तयार होईल तर ते पोअर क्वालिटीचं त्या ठिकाणी तयार होईल आणि इन ॲडिशन दे अल्सो फीड ऑन दी सीड्स अँड लोअर देअर ऑइल कंटेंट अँड लो पर्सेंटेज ऑफ जर्मिनेशन तर ज्यावेळेस ते जे काही अडल्ट असेल किंवा निम्फल स्टेज असेल ते ज्यावेळेस त्या कॉटन बॉलवरती त्या ठिकाणी फीड करतात ते तर त्या कॉटन बॉलवरती फीड केल्याच्या नंतर पूर्णपणे ते जे काही कॉटन्स असेल तर ते जे काही कॉटन बॉल आहे ते त्या कॉटन बॉलवरती पूर्णपणे त्या ठिकाणी काय करतात ते फीड करतात त्याच्यामुळे तो जो काही कॉटन बॉल आहे तर हा ओपन होतो बॅडली आणि लिंट हे पोअर क्वालिटीचं त्या ठिकाणी म्हणतं आणि इन ॲडिशन दे ऑल्सो फीड ऑन दी सीड्स त्याच्यानंतर ते जे काही सीड्स आहे हे विजिबल होतं आणि सीडवरती त्या ठिकाणी काय करतात ते फीड करत असतात ते सीडमधलं जे काही ऑइल्स असेल हे त्या ठिकाणी काय होतं ऑइलचं कंटेंट हे त्या ठिकाणी काय होतं कमी होतं आणि त्याच्यामुळे जे काही जर्मिनेशन असेल सीडचं जे काही जर्मिनेशन आहे तर हो ही त्या ठिकाणी काय होणार आहे कमी होणार आहे सच सीड्स आर अनफिट फॉर सोइंग तर अशा प्रकारचं जे काही सीड आहे क ज्या सीडवरती निम्पल स्टेज किंवा अडल स्टेजनी त्या ठिकाणी के फीड केलेले त्या सीडला त्या ठिकाणी डिस्टर्ब केलेलं असेल तर अशा प्रकारचं सीड सुविंगसाठी त्या ठिकाणी यूजफुल नसणारी किंवा ती अनफिट त्या ठिकाणी असेल त्याला आपण त्या ठिकाणी सुविंगसाठी यूज करू शकत नाही द लिंट इज स्टेन बाय द एस्क्रिटा ऑफ बग ऑर बाय देअर बॉडी ज्यूस ॲज दे आर क्रश इन द गिनिंग फॅक्टरीज तर ते जे काही लिंट आहे तर ते लिंट त्या ठिकाणी स्टेन केलं जातं बाय द एस्क्रीट ऑफ द बग्ज बग्जचा जो काही एस्क्रिट आहे रेड कॉटन बग्सचा जो काही एस्क्रिटा असेल त्या एस्क्रिटामुळे त्या ठिकाणी ते जी काही लिंट आहे हे पूर्णपणे स्टेन होतं और बाय देअर बॉडी ज्युसेस ॲज दे आर क्रश इन द गिनिंग फॅक्टरीज तर त्यांना त्या ठिकाणी जे काही गिनिंग फॅक्टरीज आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्रश केलं जातं कंट्रोल मेजर जर त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्यांची कॉटन फिल्ड शुड बी प्लग टू एक्सपोज एग टू सनलाइट जे काही कॉटन फिल्ड आहे शुड बी प्लग टू एक्सपोज एग टू अ सनलाइट त्यांचे जे काही एग्ज आहे तर हे एग्ज ज्यावेळेस सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तर त्यावेळेस ते जे काही एग्ज आहे तर ते एग्ज त्या ठिकाणी काय होणार आहे त्यांना आपण त्या ठिकाणी प्लग करू शकतो किंवा शूड बी प्लग टू एक्सपोज एक टू सनलाईट सनलाइट कारण जी काही एग्ज असेल किंवा ते जी काही रेड कॉटन बग आहे तर ते रेड कॉटन बग ज्यावेळेस एक्झ ले करतात ते तर त्यावेळेस तिथे मॉइस्ट कंडिशन त्या ठिकाणी असते कारण ती जी काही सॉईल आहे ती ती सॉईल त्या ठिकाणी कशी असणारे मॉइस्ट सॉईल असणारे मॉइस्ट कंडिशन त्या ठिकाणी असते आणि त्यानंतर ते एकचं हॅचिंग करतात इन्सेक्ट शुड बी हँडपिक अँड किल्ड इन केरोसिन वॉटर त्या इन्सेक्टला आपण हँडपिकच्या साईडने पण त्या ठिकाणी आपण किल करू शकतो आणि केरोसिन वॉटरमध्ये ॲड करून त्याला आपण किल करू शकतो आहे <laughs> क्रॉप्स ऑफ भिंडी शुड बी सोन ॲज अ ट्रॅप क्रॉप अँड पेस्ट कलेक्टेड देअर शुड बी डिस्ट्रॉईड ती जी काही पेस्ट आहे तर त्या पेस्टला आपण त्या ठिकाणी कलेक्ट करून डिस्ट्रॉय करू शकतो आहे भिंडी क्रॉप ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी लावतो तर भिंडी क्रॉप भिंडी क्रॉपमुळे त्या ठिकाणी ते जे काही पेस्ट येतं त्या पेस्टला आपण इजीली ट्रॅक करू शकत आहे भिंडी क्रॉपवरती ते पेस्ट त्या ठिकाणी येतात ते त्याला भेंडी क्रॉपवरनं त्या ठिकाणी आपण ट्रॅक करून ते जे काही पेस्ट येतं त्या पेस्टला केरोसिन वॉटरमध्ये ॲड करायचं नंतर ते जे काही पेस्ट आहे त्याला आपण त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करू शकतो आहे मॉइस्टर्न कॉटन सेडिज

जीरो पॉइंट जीरो फाइव पर्सेंट इज इफेक्टिव टू कंट्रोल द पेस्ट तो जी कहीं पेस्ट है तो पेस्टला अपन जीरो पॉइंट जीरो फाइव पर्सेंट मैलाथिआन का स्प्रे करूँ पैस पेस्टला कंट्रोल करू शप्रेइंग ऑफ वन लीटर एंडोसल्फान थर्टी फाइव पर्सेंट ई सी जीरो पॉइंट ट्वेंटी फाइव लीटर फोस्मा मिडॉन इज इक्वल टू हंड्रेड पर्सेंट ई सी और वन लीटर फेनि 100 हंड्रेड परसे पर हेक्टर इज वेरी इफेक्टिव और रिड्यूसेस पेस्ट पॉप्युलेशन तेजे पेस्ट पॉप्युलेशन है तरह कमी करने करता अपन पैका स्प्रेइंग करतो वन लीटर इंडोसल्फान थर्टी फाइव पर्सेट ई सी जीरो पॉइंट ट्वेंटी फाइव लीटर फॉस्पा फॉस्पा मिडॉन तरी आपण त्यासाठी काय करतो तिथं यूज करतो वन लिटर एंडोसल्फॉन किंवा त्या ठिकाणी झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लिटर फॉस्पा मिडॉन ही त्या ठिकाणी आपण त्याचा स्प्रे करतो आणि वन लिटर फिनीट्रो थायॉन हंड्रेड पर्सेंट ए सी पर हेक्टरसाठी आपण त्या ठिकाणी यूज करतो आणि याचाही त्या ठिकाणी काय करतो आपण फेनिट्रो थायॉनचा त्या ठिकाणी आपण स्प्रे करून इफेक्टिवली आपण ते जे काही पेस्ट आहे तर त्या पेस्टला त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करू शकतोय <coughs> तर आज आपण जे काही रेड कॉटन बग किंवा ब्लिस्टर बिटल तर अशी दोन पार्ट आज आपण ते बघितलेले नेक्स्ट लेक्चरला आपण ब्रिंजल स्टीम परवा अदर जे काही पार्ट तर ते पण आपण पन त्याच्यामध्ये बघणार आहे